आम्ही आता जयपूरवरनं बिसलपूर डॅम इथे एक जवळ 100 किलोमीटर तर चाललो आहे. डॅमची सुरुवाती लागते ना एक 10 किलोमीटर आधी, असे डोंगर वगैरे लागतात. आता सध्या पाऊस पण पडला होता त्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे. पण मला एक जाणवलं, आपल्या महाराष्ट्रापेक्षा चांगलं नेचर इकडे नाही आहे जयपूर राजस्थानमध्ये. आपला महाराष्ट्र एकदम भारी आहे नेचरच्या बाबतीत. ही सुरुवातीला अशी एक कमान लागते. आता इथून खरी सुरुवात झाली आहे आपल्या प्रवासाला. छान आहे, निसर्ग सध्या मस्त आहे पावसाळ्यामुळे. उन्हाळ्यामध्ये कदाचित इतकं चांगलं नाही वाटणार. आजूबाजूला पाऊस पडल्यामुळे थोडं झाडी पण भरपूर वाढलेली आहे. त्या असं थोडंसं जंगल वगैरेच तयार झालेलं आहे आणि डोंगर आहेत विशेष, म्हणजे व्ह्यू फार छान आहे. गाडी चालवायला तर एकच नंबर मस्त वाटतंय. हे धरणाची सुरुवात झालेली आहे. हे धरण फार मोठं आहे आणि ह्या धरणातूनच पूर्ण जयपूरला पाणी येतं. धरणाच्या काठी एक मंदिर आहे. आम्ही इथे एक आजोबा आहे, त्यांना विचारलं, ते म्हटले की हे मंदिर 900 वर्षांपूर्वीचं जुनं आहे, म्हणजे फार जुनं मंदिर आहे. इथे आम्ही खाली पायऱ्यांनी उतरून आलं की लगेच पाणी लागतं. ह्या धरणाची खोली खूप आहे त्यामुळे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं जास्त पुढे जाऊ नका. मला पण खूप इच्छा होती पण मला पोहताच येत नाही आणि थोडं रिस्की पण होतं त्यामुळे मग मी आत गेलीच नाही. फक्त माझे मिस्टरच गेले, ते पोहत आहेत तिकडे. कोणसा नाम? गुज्जर सुना है, पपला नाही सुना. तिथून पुढे आल्यावर अजूनच जास्त सुंदर आम्हाला दिसला. आणि इथे खरं सगळे लोक आंघोळ करत होते पण आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही तिकडेच मस्ती केली सगळी आणि इकडे आलो. इकडे बोटिंग वगैरे पण सुरू आहे. पण मग बाहेर आता सध्या ऊन पडलेलं आहे फारच कडक, त्यामुळे माझी इच्छा नाही झाली, मग आम्ही नाही गेलो बोटिंग करायला. पण व्ह्यू फारच सुंदर दिसतोय, म्हणजे एकदम कुठेतरी वेगळ्याच केरळ वगैरेला आलो आहे असं वाटतंय. पुढे आलं की अजून एक मंदिर आहे भगवान शंकरांचं. आणि हे मंदिर आहे ना डोंगरामध्ये कोरलेलं आहे. आम्ही आता चाललेलो आहे तिकडे वरती पायऱ्या पायऱ्याने, काही इतकं उंच नाही आहे. हे बघा असं वरती थोडंसं हळूहळू पाणी पण पडतंय, मस्त थंड वाटतंय. आम्हाला खूप भूक लागली, आता आम्ही बाहेरच लंच बनवायचा होता आम्हाला. आम्हाला फायनली जागा मिळाली आहे, आत्ता शोधत होतो केव्हाचं. आता हे मस्त तयारी सुरू केली यांनी बनवायची, चिकन बिर्याणी बनवणार आहे आम्ही आज. पाऊस मध्ये मध्ये येतोय, मध्ये मध्ये जातोय, मध्ये मध्ये ऊन येतय. तिकडे मागे ना पूर्ण एवढा डोंगर आहे असा. इथे आम्ही मध्ये थांबलेलो आहे रस्त्याच्या बाजूला. तुम्ही बनवणार आहे का बिर्याणी का मी बनवू? तुम्ही बनवा, मी सांगते तुम्हाला. आम्ही खूप गोष्टी खूप साहित्य घरीच विसरून गेलो, त्यामुळे आता जशी बनेल तशी मस्तच लागणार आहे निसर्गामध्ये. तुम्हीच बनवा. तुम्हाला येईल ना बनवता? थांबा बघू किती तेल टाकलंय, बघू टाका. अजून टाकू तेल तापलंय का? कांदा टाका. थोडीशी कोथिंबीर टाका. थोडीशी काय करायची? काय टाकू? हो चिरून टाका ना. आणि हे अद्रक? हा अद्रक पण आहे.
अद्रक टाकायचं आहे थोडंसं चिरून ते पण. आम्ही जिरं मोहरी लसूण आणलंच नाही. आता टोमॅटो टाका आणि चिकन टाकून द्या म्हणजे शिजून जाईल. ते मीठ टाका थोडस. टाका. आता आहे ना चिकन टाकून द्या. खूप शांतता आहे इथे. ते किडे किड्यांचा वगैरे सुद्धा आवाज येतोय बारीक. सुट्टे काढून तयारच खायला बसणार आहे. तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला जे जे बघताय आमची व्हिडिओ. हे पा बिर्याणी पा कशी झाली. मस्त मस्त शिजलेली. आता फार भूक लागलेली. आता खातोय आम्ही. तुम्हाला जर आमचं व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे अजून आम्ही असेच व्हिडिओ बनवणार आहेत. कशी झाली? छान आहे ना.